तेल्हारा तालुक्यातील क्रमांक 2 ची मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखले जाणारे दानापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची भव्य मोठी इमारत व परिसरातील रुग्णांच्या सेवेत हे आरोग्य केंद्र येथील कर्मचारी सेवा देत असतात. मात्र आता हे प्राथमिक आरोग्य केंद्र याला अपवाद ठरले आहे. गेल्या 8 तारखेला या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी दारूच्या नशेत कर्तव्यावर येत असल्यामुळे व आरोग्य केंद्रात धिंगाणा घालत असल्यामुळे त्यामुळे तालुका आरोग्य अधिकारी तोरणेकर यांनी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वेते यांच्या विरोधात हिवरखेड पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे येथील डॉक्टर वेते यांना आरोग्य केंद्र सोडून जावे लागले. या सर्व प्रकाराला जवळजवळ 1 आठवडा झाला तरी या ठिकाणी अजूनपर्यंत दुसरे वैद्यकीय अधिकारी रुजू झाले नाहीत. त्यामुळे येथील रुग्णांना मोठ्या समस्या सोसाव्या लागत आहेत. आज दानापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता या ठिकाणी 5 कर्मचारी कर्तव्यावर हजर होते. तरी आरोग्य केंद्रात हेडक्वार्टरला ओपीडी करण्यासाठी बाहेर आरोग्य केंद्राचे कर्मचारी बोलवावे लागतात. तर यामध्ये हिवताप कार्यालयामध्ये 4 आरोग्य सेवक पदे आहेत. ही 4 पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभागातील 3 पैकी 1 आरोग्य सेवक भरलेले आहे. या आरोग्य केंद्रात 39 पदे आहेत. त्यापैकी 22 पदे भरलेली आहेत. मात्र यामधील फक्त 5 कर्मचारी या आरोग्य केंद्रात आहेत. बाकी सर्व पदे ही रिक्त आहेत. या आरोग्य केंद्राच्या अंतर्गत 32 गावे येतात. यामध्ये 8 गावे ही आदिवासी भागातील आहेत. यामध्ये नागरतास, भारूड, खेडा, चांदनपूर, मोहपानी इत्यादी गावे आहेत. तर 7 उपकेंद्र ही या आरोग्य केंद्रात येतात. व 42,275 लोकांचा आरोग्याचा कारभार या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून चालतो. मात्र या ठिकाणी डॉक्टर व कर्मचारी नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यातच पावसाळ्यात आता साथीचे रोग व इतर रोगांना रुग्णांना सामोरे जावे लागणार आहे. त्यातच या ठिकाणी स्वच्छता सेवक सुद्धा नाही. त्यामुळे इथे घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे. सुनील धुराडे, दानापूर, तेल्हारा.